ठरला तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत मूर्ख प्रियाने एक नाही तर तब्बल तीन चुका करून स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेतलेली असते तर आता प्रियाकडून अशा कोणत्या तीन चुका झाल्या आहेत ज्याची शिक्षा रविराज महिपत आणि त्याचबरोबर अर्जुन यांच्याकडून प्रियाला मिळणार असते हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सायलीची हळूहळू आता तब्येत खूपच बिघडत चाललेली असते सगळेजण देवाचा धावा करत असतात डॉक्टरांनी तर आशा आशाच सोडून दिलेली असते डॉक्टरांनी शेवटी आता बाहेर येऊन सांगितलेलं असतं की जर या जर रिस्पॉन्स करत नसतील आणि यांची तब्येत अशीच जर क्रिटिकल राहिली तर आम्ही काही चान्सेस देऊच शकत नाहीत अर्जुन आता पुरता कोसळून गेलेला असतो सगळेजण आता सायलीसाठी ढसाढसा रडत असतात प्रार्थना करत असतात हे ऐकताच आपल्या मुलीची भेट घेण्यासाठी प्रतिमाचा जीव कळवळतो आणि त्यानंतर प्रतिमा नर्ससोबत भांडायला लागते तिला सायलीकडे जायचं असतं त्यामुळे मध्ये उभ्या असलेल्या नर्सलासुद्धा ती बाजूला टाकते आणि अखेर आपल्या लेकीकडे धाव घेतेच तिथे आता प्रतिमा जेव्हा सायलीला पाहते तेव्हा तिच्या अश्रूंचा बांध फुटतो तिला सायलीची खूप काळजी वाटायला लागते प्रतिमा सायलीसाठी देवाकडे प्रार्थनाही करते आणि त्यानंतर जवळ जाऊन तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवते ज्यावेळी प्रतिमाने आता हात फिरवलेला असतो त्याच वेळेस सायलीने रिस्पॉन्ड करायला सुरुवात केलेली असते हा घडलेला एक मोठा चमत्कारच असतो अखेर रक्ताने रक्ताकडे ओढ घेतलेली असते सायलीच्या डोक्यावरून हात फिरवून आता सायलीला पाहून प्रतिमा थोडी दूर अंतरावरती गेली क्षणी सायली जोरजोराच्या आई अशी हाक मारायला लागते सायली शुद्धीवरती आलेली असते तेव्हा प्रतिमा खूप खुश होते आणि त्यानंतर बाहेर जाऊन अर्जुनला सांगण्याचा जा प्रयत्न करते अर्जुन आता खूप कोल म्हणून गेलेला असतो सायलीच्या काळजीमध्ये त्याला काही सुचतही नसतं तर तिथे आता कल्पना प्रताप म्हणतात तेव्हा प्रतिमा, ते प्रतिमा इशाराद्वारे सायली शुद्धीवर आल्याची बातमी देते अश्विन तिथे जेव्हा आता सायलीला पाहण्यासाठी जातो तर अश्विन आता ओढतच बाहेर येतो अगदी आनंदाने वेडापिसा झालेला असतो तेव्हा तो सर्वांनाच आनंदाची बातमी देतो की आपली वहिनी शुद्धीवरती आली आहे हा घडला चमत्कार आता सर्वांच्या कानी पडताक्षणी सर्वच जण खूप खुश झालेले असतात आनंदाने भारावून गेलेले असतात तर तिथे आता कल्पना अर्जुनला सांगत असते की अर्जुन खरंच अरे प्रतिमा आणि सायली या दोघींमधलं नातं किती वेगळं आहे ना नाही ना म्हणजे आत्ता थोड्या वेळापूर्वी जेव्हा आपल्याला डॉक्टरांनी सांगितलं होतं की सायलीची वाचनाची शक्यताच नाही आहे तेव्हा आपण कोलमडून गेलो होतो परंतु प्रतिमा तिचा विश्वास होता की सायलीला कधीच काहीच नाही होऊ शकणार आहे आणि पाहिलंच ना जेव्हा प्रतिमा आपल्या सायलीला भेटून आली तर सायलीने लगेच रिस्पॉन्स दिला सायलीला शुद्ध आली यांच्यामध्ये असणार नातं खरंच खूप वेगळं आहे तेव्हा प्रताप ही आता तिथे अर्जुनला सांगतो की अर्जुन पाहिलं ना मी तुला सांगत होतो ना की आपल्या सायलीने कधीच कोणाचं वाईट नाही केलं आहे आणि देव तिच्यासोबत कसं वाईट करेल ज्या प्रतिमाला सायलीने शोधून आणलं त्याच प्रतिमाला सायलीने रिस्पॉन्स केला अर्जुन तिथे आता प्रतापला सांगतो की हो डॅड जेव्हा मी मॉम आम्ही दोघे हरवल्याचं बोलत होतो तेव्हा सायलीची तब्येत अचानकपणे क्रिटिकल झाली होती मी जेव्हा सायलीला वचन दिलं की मी प्रतिमातेला काही जरी झालं तरी शोधून आणणार आणि सुखरूप घेऊन येणार तेव्हा सायली लगेचच शांत झाली खरंच आम्हाला तेव्हाही खूप आश्चर्यचकित वाटलं होतं हा खूप मोठा चमत्कार आहे नक्कीच या दोघींमध्ये मागच्या जन्मीचं काहीतरी नातं आहे परंतु इथे सगळ्यांना कोणालाच माहिती नसतं की त्यांचं मागच्या नाही तर या जन्माचं खरं नातं आहे सायली तिची खरी मुलगी आहे तर तिकडे तोपर्यंत महिपतने ज्या गुंडाला प्रतिमाला मारण्याची सुपारी दिलेली असते तर महिपत आता तिथे नागराज सोबत पार्टी करत असतो कारण त्यांना वाटत असतं की आता प्रतिमाचा खेळ संपला परंतु अर्जुने वेळेवरती जाऊन प्रतिमाला वाचवलेलं असतं आणि त्या गुंडाने अर्जुनला घाबरून तेथून पळ ही काढलेला असतो जेव्हा ती गुंड तिथे महिपत कडे येतात महिपत तिथे आनंदा ये आता आनंदाने नाचायला लागतो आणि तो म्हणायला लागते की शप पट्ट्या शेवटी आमची सुपारी फोडलीच पानायची तू आता तू जे मागशील ना ते मी तुला देणार तेव्हा तिथे आता ते त्या गुंडाने मान खालती घातलेली असते तिथे नागराज महिपतला म्हणायला लागतो की महिपत मला ना कधी एकदा ती बातमी कानावरती पडते ना असं झालं आहे एकदा माग तेव्हा ते तो कुंड सांगतो की सॉरी साहेब आम्ही काही केलंच नाहीये तर मागायचं कशावरून तेव्हा आता नागराज आणि महिपत दोघांनाही खूप मोठा धक्का बसतो तर तिथे आता महिपत विचारतो की केलंच नाहीये म्हणजे तुम्हाला सुपारी दिली होती ना त्या बाईची तिचा गेम वाजवलं नाही का तुम्ही तेव्हा तो गुंड सांगतो की नाही साहेब दहीहंडीच्या त्या उत्सवामध्ये ती बाई आम्हाला भेटली आम्ही तिला घेरलं होतं आणि असा चाकूने वार करणार इतक्याच कोणीतरी आलं तो ना त्या बाईला त्या अशी हात मारत होता आणि आम्हाला तिथून त्याची खूप भीती वाटायला लागली कारण जर आता त्या एकाने जर आम्हाला तिथे पाहिलं असता आमचा चेहरा त्याने पाहिला होता परंतु बाकी सगळी जर गर्दी आमच्या अंगावर धावून आली असती तर त्या बाईला मारण्याऐवजी तिथे आम्हीच मेलो असतो तेव्हा मैपत खूप चिडतो रागाच्या भरात ग्लास फोडून टाकतो आणि त्यानंतर त्या गुंडाची कॉलर पकडून त्याला धमकी द्यायला लागतो तो सांगतो की तुला साधं एक काम दिलेलं धड जमत नाही का अरे असा कितीचा टाईम लागत तो तो होता तो जरी आला तरी तोही नक्की कुठं होता तेव्हा तो गुंड सांगतो की साहेब तो ना दही अंडी फोडायला वर चढला होता आणि त्याने आम्हाला पाहिलं होतं तेव्हा तिथे ते आता नागराज सांगतो की मैपत तू तु आणि तुझे गुंड एकाच माळेचे मणी आहोत काही तुमच्याकडून काम नीट जमत नाहीयेत तुझ्या या माणसांच्या या मूर्खपणामुळेच आता तुझं नाव खराब झालं आहे अरे तुझ्यावरती विश्वास ठेवून तुला सुपारी दिली होती त्या प्रतिमा वहिनीची मला वाटलं की आता या वेळेला तरी तू हुकणार नाहीस परंतु काय झालं शेवटी आपणच तोंडावरती पडलो ना प्रतिमा प्रतिमा त्या म्हणतोय तो, तो नक्कीच अर्जुन आला असणार आहे त्या वहिनीला वाचवण्यासाठी म्हणपत ते म्हणतो की नागराज सेठ आपल्यावरती अविश्वास दाखवायचा नाही आहे आपण एकदा सुपारी घेतली ना म्हणजे घेतली आता त्या प्रतिमाचा गेम पक्का आहे आता एक चान्स गेला म्हणून काय झालं आपण असा कोणता तरी चान्स चा शोधू शकतो की तेव्हा नागराज सांगतो की नाही मैपत छेट हे सगळं ना त्या प्रियामुळे झालं आहे तिने जर त्या सायलीला जिन्यावरून ढकलून दिलं नसतं ना तर सुभेदारांच्या घरामध्ये दहीहंडीचा उत्सव साजरा झाला असता आणि त्या प्रतिमाला एकटीत गाठून तिला मारूनही टाकता आला असता आपल्याला ला हे ला 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 प्रिया आपल्या मधलं एक प्यादच आपल्या अंगाशी यायला लागला आहे तिथे मैपत मानायला लागतो की नागराज शेठ त्या प्रियाचं काय करायचं ना ते तुम्ही बघा आता तेव्हा नागराज आणि महिपत या दोघांमध्ये आता जोराचा वाद पेटतो तिथे नागराज सांगायला लागतो की बघा म्हणजे आहो त्या प्रियाला तनवी म्हणून आमच्या घरी घेऊन जायची आयडिया तुमची तुम्ही तुमच्या पोरीनेच सुचवली होती ना आता ती ही सगळी प्रकरणं माझ्या अंगाशी आणायला लागली आहे एक दिवशी नक्कीच ती या सगळ्या प्रकरणात मला अडकवेल आणि स्वतः मात्र नामानिराळी राहून माझ्या दादाची सगळी प्रॉपर्टी हडप करेल ज्यासाठी मी एवढा अट्ट करतोय ना ते सगळं मला काहीच मिळणार नाही आणि दादाकडून पोलिसांकडून होईल ती शिक्षा वेगळीच असेल सगळेच आता तिथे प्रियावरती भडकलेले असतात तर साक्षी अचानक येते आणि म्हणायला लागते की पाहिलं ना मी तुम्हाला सांगितलं होतं की असं काहीतरी करायला जाऊ नका शेवटी काय झालं वाचलीच ना ती प्रतिमा तिथे आता नागरात सांगतो की साक्षी अगं आम्ही बरोबर प्लॅन आखला होता या सगळ्यात ना त्या प्रियाने खोडा घातला आहे त्या सायलीला तिने जिरावरून ढकलून दिलं नसतं ना तर एवढं सगळं घडलंच नसतं ती प्रिया प्रियाचा आपल्या मार्गातला अडथळा झाले आहे तिला ना बाजूला टाकायला हवं आहे तेव्हा तिथे मैपत म्हणायला लागतो की बरोबर आहे तुझं तिला एक दोनदा धमकी दिली परंतु ती जास्त शेपारली आहे आपल्या विरोधात व्हिडिओ बनवून ठेवून आपल्यालाच घाबरवते आहे तिला काय वाटतंय की तो व्हिडिओ ती सगळीकडे पसरवेल आणि त्यानंतर आपल्याला अडकवेल तिच्या ना नागे ठेचण्याकडे नागरा शेठ आपल्याकडे एकच पर्याय आहे आता तो म्हणजे तिने ज्या ज्या डिव्हाइसमध्ये व्हिडिओ टाकले आहेत ना ते सगळे डिव्हाइस तुम्ही शोधून काढा एकदा तो व्हिडिओ आपल्या हातात लागला की त्या प्रियाचं काय करायचं मी बघतो असा अगदी मच्छर माशीसारखा का तो काटाना आपण अलगत आपल्या सगळ्या प्लॅनमधून बाजूला फेकू शकतो त्या रविराज किल्लेदाराची प्रॉपर्टी मिळवायला तुम्हालाही सोपं जाईल आणि ते अर्जुन सुभेचाराचा काटा काढायला मलाही सोपं जाईल तेव्हा आता प्रियाला आपल्या प्लॅनमधून बाजूला करण्याचा त्या दोघांनी आता ठरवलेला असतं प्रियाची एक गोड चूक तिला खूप नडलेली असते तर इकडे जेव्हा आता सायली शुद्धीवरती आले आहे ही बातमी कळतात सगळेजण खूप खुश झालेले असतात त्यानंतर प्रताप हा घरी फोन करतो आणि रविराजांना सांगतो की सायली शुद्धीवरती आले आहे तेव्हा रविराजा खूप खुश होतात रविराज म्हणायला लागतात की चला आपली प्रतिमा जी आपल्याला काहीही न सांगता निघून गेली होती तीही सापडली आणि आता सायली पण शुद्धीवर आले आहे देव आपल्या पाठीशी आहे आता आपली सगळी काळजी दूर झाली तेव्हा तिथे आता प्रताप सांगायला लागतो की खरं तर सांगायचं झालं ना रविराज हे सगळं आपल्या प्रतिमामुळेच घडलं आहे आपली सायली प्रतिमामुळे वाचली आहे तेव्हा पूर्णाची तिथे ते विचारते की सायली प्रतिमामुळे वाचली म्हणजे प्रताप सांगतो की अगं पूर्णाई अर्जुनला डॉक्टरांनी सांगितलं होतं की सायली या सगळ्यातून वाचूच शकत नाही त्या कारण तिची कंडिशन खूप क्रिटिकल आहे ती जीवन दारात उभी होते परंतु प्रतिमाला खूप खात्री होती की सायलीला काहीच नाही होऊ शकणार आहे तुला माहिती आहे का आई अगं प्रतिमाने सायलीला भेटण्यासाठी त्या नर्स डॉक्टर सोबत सुद्धा वाद घातले आणि शेवटी स्वतःच म्हणणं खरं करून ती सायलीला भेटायला गेलीच आणि सायलीला जेव्हा ती भेटून बाहेर आली ना तेव्हा अचानकपणे आम्हाला कळलं की सायली शुद्धीवरती आली आहे तर तिथे आता पूर्णाई म्हणायला लागते की काय सांगतोस प्रताप अरे हा कसला चमत्कार म्हणायचा नाही म्हणजे प्रतिमाचं सायली शिवाय एक पानही हालत नाहीये आणि सायली आता प्रतिमाचे येण्याने मात देऊन परत आली खरंच प्रताप या दोघींमधल्याला नातं नक्की काय आहे तेच सूचना झाले या नात्याला नक्की नाव तरी काय द्यावं तसा आता पूर्णाजीने म्हणताक्षणी तिथे प्रिया म्हणायला लागते की मेले मी आता ती सायली शुद्धीवरती आली आहे म्हटल्यानंतर अर्जुन हा रविराज किल्लेदा त्यातून ती अन्नपूर्णा प्रताप कल्पना यातले सुखाने जगू देणार नाहीत सायलीला मीच जिन्यावरून ढकलून दिला आहे ही गोष्ट सायली तरी लपवणार नाहीये आणि त्यातून आता त्या अर्जुनने प्रतिमाला वाचवलं आहे म्हणजे तिकडून ही मी अडकलेच आता तो नागोबा आणि तो महिपत त्या सायलीच्या ऐवजी मला मरणाच्या दारा ढकलू नये म्हणजे मिटलं असा विचार करून प्रियाचे धाबेदान आणलेले असतात तर इकडे हॉस्पिटलमध्ये तोपर्यंत सायलीच्या जिन्यावरून पडण्याची बातमी तिथे कुसुमच्या कानावरती कल्पनाने घातलेली असते कुसुमी आता खूप घाबरलेली असते अचानकपणे सायलीवर सायलीवरती हे इतकं मोठं संकट कसं काय आलं हा विचार करत कुसुम प्रत तिथे सायलीला भेटायला हॉस्पिटलमध्ये आलेली असते तर अर्जुन सगळेजण मिळून आता सायलीकडे जातात तेव्हा सायली सगळ्यांना भेटून खूप खुश असते आणि तिथे म्हणायला लागते की आई मघाशी तुम्ही आला होतात का आतमध्ये नाही म्हणजे माझ्या डोक्यावरून कोणीतरी हात फिरवला आणि मला वाटलं की तुम्हीच आहात मी तुम्हाला हाकही मारली होती तेव्हा तिथे आता कल्पना सांगते की नाही ग सायली मी नव्हते आले तुला भेटायला कोण आलो होतं माहिती आहे का प्रतिमा कदाचित तिने तुझ्या डोक्यावरून हात फिरवला खरं सांगायचं झालं ना सायली आम्हाला तुमच्या दोघींमध्ये असलेल्या नात्याचा काही अर्थच लागेनाचा झाला आहे नाही म्हणजे प्रतिमा तुझ्याशिवाय राहत नाही आहे आमच्या घरात ती सगळ्यात जास्त तुझ्यासोबत आहे आणि आज तू मृत्यूशी झुंज देत होती जीवन जीवनमानच्या दारात उभे असलेली तू तु। तुझ्या डोक्यावरून जेव्हा प्रतिमाने मायेने हात फिरवला तर तिची प्रार्थना देवाने लगेचच ऐकली तुला माहिती आहे का सायरी आम्ही तर आता पुरते कोलबडून गेलो होतो कारण डॉक्टरांनी बाहेर येऊन सांगितलं होतं की आता त्यांनी सगळी ट्रीटमेंट दिली आहे परंतु तू काहीच रिस्पॉन्ड करत नाहीये त्यामुळे त्यांनी आशाच सोडली आहे आम्हाला काय करावं काय नाही काहीच सूचनाचं झालं होतं आमचं जग थांबलं होतं सायली सायली एकटक आता प्रतिमाकडे पाहत असते तेव्हा प्रतिमा सायलीला पाहून हसते इतक्यातच आता कुसुम तिथे येते कुसुमताई म्हणायला लागते की सायली अगं अचानकपणे तुझ्यावरती इतकं मोठं संकट कसं आलं ग बा मला काहीच माहिती नव्हतं माहिती आहे का जेव्हा मी फोन तुला केले होते तू फोनच रिसीव करत नव्हती त्यामुळे मी खूप मला तुझा राग आला होता आणि त्यानंतर सतत फोन ट्राय केल्यानंतर शेवटी कल्पना ताईंनी फोन उचलला हो आणि तेव्हा मला समजलं की तू जिन्यावरून खालती पडले आहे आणि हॉस्पिटलमध्ये आहे अशी कशी काय तू जिन्यावरून खालती पडलीस तेव्हा तिथे ते आता अर्जुन विचारायला लागतो की हो सायली अगं या सगळ्यांमध्ये मी तुला विचारायचं राहून गेलं मला सांग कि तुझ्यावरून कशी काय पडलीस तुला चक्कर वगैरे आली होती का पाय सटकला का तुझा तेव्हा सायलीला ते आता घडला सगळा प्रसंग आठवतो सायली तिथे लागते की प्रिया सगळे जण आता एकमेकांकडे पाहायला लागतात तेव्हा आता अर्जुन विचारतो की तन्वी तन्वीचं काय तेव्हा सायली सांगते की प्रिया प्रिया आपल्या रूमकडे यायला निघाली होती परंतु रात्रीचे एक वाजला असता मी तिला जाब विचारला की तू इतक्या उशिरा आमच्या रूमकडे काय करते आहेस म्हणून परंतु प्रियाने माझं काहीच ऐकून घेतलं नाही उलट मला चार शब्द सुनावले आणि त्यानंतर ती तशीच आपल्या यायला निघाली होती कारण मला वाटलं की तुम्ही गाड झोपी गेला असाल किंवा कामामध्ये व्यस्त असाल तर प्रिया आल्याने तुमच्या कामाचा खोळंबा होऊ शकतो म्हणून मी तिला अडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु प्रियाने रागाच्या भरामध्ये मी तिला अडवते जाऊ देत नाही त्यामुळे तिने मला जिनावरून तसंच खालती ढकललं तेव्हा आता सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो सगळ्यांच्या पायाखालची जमीन हादरते तिथे आता अर्जुन म्हणतो की काय तन्वीने तुला जिनावरून खालती ढकललं तेव्हा कल्पना सांगते की तन्वी अगं किती नालायक मुलगी आहे ती आणि आमच्या समोर तर असा आव आणला की जसं काही तिला काहीच माहिती नाहीये तू अचानकपणे खालती कशी पडलीस तेव्हा तिथे आता प्रताप म्हणायला लागतो की एक मिनिट कल्पना या सगळ्याच्या मागे तन्वीचा हात होता तर तिने आपल्याला काहीच भनक लागू दिली नाही आणि कदाचित सायली शुद्धीवरती आली सायली आपल्याला सगळं खरं सांगेल या विचाराने ती येथून तिने हॉस्पिटलमधून पळ काढला आणि घरी निघून गेली तेव्हा तिथे अर्जुन म्हणायला लागतो की परंतु सायली तू जेव्हा बेशोद होती डॅड मॉम तुम्हाला लक्षात येत आहे का की तन्वी तिच्या रूम मधून नाही तर वरतून खाली आली होती म्हणजे ती आमच्या रूम मध्ये आली नव्हती तर तिथे शेजारी फक्त तुमचीच रूम होती म्हणजे डॅड तिने काय केलं होतं सायलीला जिन्यावरून ढकलून दिलं आणि सगळेजण आपण तिला या सगळ्याचा जा विचारू तिला शिक्षा देऊ या भीतीने ती कदाचित तुमच्या रूम मध्ये गेली असणार आहे आणि सायली जेव्हा बेशुद्ध होते आपण सगळे जमले असता थोडा वेळाने तन्वी खाली आले होती याचाच अर्थ तन्वीने हे सगळं मुद्दाम केलं होतं आता मी तन्वीला सोडणार नाही असं म्हणत आता खूप भडकलेला असतो तर अचानकपणे तिथे कुसुमचं लक्ष कविता म्हणजे प्रतिमाकडे जातं तेव्हा तिथे प्रतिमाला पाहताक्षणी कुसुम तिला ओळखते तर तिथे कल्पना विचारते की कुसुमताई तुम्ही आमच्या प्रतिमाला ओळखता तेव्हा कुसुम सांग कुसुम जबरदस्त खुलासा करत तिथे कल्पनाला सांगते की हो या कविता ताई आहेत गेले कित्येक दिवस दिवाळीपासून त्या माझ्याच सोबत राहत होत्या परंतु कविता ताई तुम्ही मला सांगा की तुम्ही अचानकपणे आमचं घर सोडून निघून का गेलात तिथे आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो तर तिथे प्रताप कल्पना अर्जुन सगळेजण विचारतात की काय कुसुमताई आमची प्रतिमा प्रतिमहत्या तुमच्या घरी राहत होती तेव्हा कुसुमताई सांगते की हो दिवाळीपासून म्हणजे काही गुंडांनी त्यांची अडवणूक केली होती त्यांचा फराळ वगैरे सांडला होता मी त्यांच्या मदतीला धावून गेले असता मला कळालं की त्यांचं या जगात कोणच नाहीये त्यामुळे मी त्यांना आमच्या घरी घेऊन गेले होते परंतु मला तेव्हा नव्हतं माहिती की या तुमच्या किती आहेत तर तिथे आता कुसुमने जबरदस्त जबरदस्त खुलासा खुलासा केलेला असतो त्याचबरोबर आता सर्वांसमोर दुसरा करते की कल्पनाताई तुम्हाला माहिती आहे का मागच्या वेळी सायलीच्या वरती जेव्हा हल्ला झाला होता गणपतीच्या मिरवणुकीमध्ये त्यावेळी या कविताताईंनी तर रक्त देऊन सायलीचा जीव वाचवला होता तिथे आता सगळेच जण धक्क्याने कुसुमताईकडे आणि प्रतिमाकडे पाहतात तेव्हा तिथे अजून ते विचारतो हो की काय प्रतिमात सायलीचा जीव वाचवला होता तेव्हा तिथे ते ते कसुम सांगते की हो काय जण माहिती आहे का की खर तर आमची पहिली भेट इथे हॉस्पिटलमध्येच झाली होती म्हणजे मी सायलीची बातमी मिळाल्यानंतर रिक्षामधून येत असता माझ्या रिक्षाची मा मा रिक्षा यांना धडक लागली होती यांच्या हाताला खूप लागलं होतं त्यामुळे मी यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आले होते आणि त्यानंतर यांना इथे आल्यावर कळलं की असं एखादं पेशंट आहे ज्याला रक्ताची गरज आहे आणि त्या ते रक्त देण्यासाठी त्या स्वतःहून तयार झाल्या होत्या आणि त्यांनी रक्त दिल्यामुळेच आपल्या सायलीचा जीव वाचला होता आत्ता सगळ्यांच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि सगळ्यांना आता प्रतिमा सायलीच्या नात्याचा खुलासा होतो तर तिथे आता कल्पना म्हणायला लागते की अर्जुन आपण असा विचार करत होतो की सायली आणि प्रतिमा या दोघांमध्ये कसलं नातं आहे या नात्याचा अर्थ काय आहे हेच आपल्याला कळत नव्हतं परंतु आता त्या नात्याचा अर्थ लागतो आहे प्रतिमा आणि सायलीमध्ये रक्ताचं नातं आहे जे की ते एकमेकींकडे ओढ घेत आहे तर आता कुसुमने सायली प्रतिमाच्या नात्याचा खुलासा करून दिल्यानंतर सगळ्या सुभेदारांना आता आनंदाचा धक्का बसलेला असतो तर तिथेच आता महिपत नागराजने प्रियाला अलगत आपल्या प्लॅन मधून बाजूला करण्याचा निर्णय घेतला असताक्षणी आता तिथे नागराज महिपत नक्की पुढे प्लॅन काय करणार आणि या सगळ्यांमध्ये प्रिया कशी अडकणार हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे